पुन्हा एकदा पौष्टिक रेसिपीसोबत मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीते. आज आपण बनवणार आहोत खूप सारे फायदे देणारा पदार्थ वरकूट. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर नाचणीचा हलवा. वरकूटचं पीठ कसं तयार करायचं ते आता मी तुम्हाला सांगते. पीठ तयार करण्यासाठी 1 किलो नाचणी, 1/2 किलो तांदूळ असं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. हे नाचणी आणि तांदूळ या दोन्ही गोष्टी सर्वात आधी घरी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि उन्हामध्ये सुकवायच्या. त्यानंतर गिरणीमध्ये किंवा घरी तुम्ही दळू शकता. तुम्ही इथे पाहू शकाल, मी इथे दळून आणलेलं आहे. एकदम जाडसर पण नाही ठेवायचं आपल्याला आणि बारीकसुद्धा करायचं नाही आहे. पावडर मीडियम आपल्याला दळायचं आहे. तर हे झालं वरकूट करण्यासाठीचं पीठ. आता आपण पाहणार आहोत वरकूट तयार करण्यासाठी पिठाचं प्रमाण कसं घ्यायचं. तुम्ही कोणत्याही तुमच्या घरात उपलब्ध असलेल्या वाटीचा उपयोग करू शकता. जसं मी ह्या छोट्या वाटीचा उपयोग हे सर्व जिन्नस घेण्यासाठी केलेला आहे. तर पाहूया, ह्याच वाटीने मी ही नाचणी मोजलेली आहे. 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी नाचणीच्या पिठासाठी 1 वाटी गुळ घेतलेला आहे. 1 वाटी नाचणीचं पीठ आणि 1 वाटी गुळ ह्यासाठी आपण अशा 7 वाट्या पाण्याचा वापर करणार आहोत. सहा आणि 7 हे सर्व मिश्रण एकत्रित करायचं आहे. चिमूटभर मीठ इथे मी घालत आहे. कोणताही गोड पदार्थ शिजवताना थोडंसं मीठ घालावं. हे सर्व मिश्रण तर तुम्ही पाहिलंच. अजून ह्यासाठी इथे मी तीळ आणि खसखस भाजून घेतलेला आहे. सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे. तर आम्ही इथे 2 छोटे चमचे खसखस आणि 4 चमचे तिळाचा वापर केलेला आहे. तसेच आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत. तर हे सर्व जिन्नस मी आता ह्यामध्ये घालते. 2 छोटे चमचे साजूक तूप घालायचं आहे. आता पुन्हा एकदा ह्याला आपण मिक्स करून घेऊ. आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. ते कशा पद्धतीने शिजवलं जाते ते आपण लवकरच बघणार आहोत. आणि ह्यामध्ये आपण शेवटच्या स्टेजला जायफळ आणि वेलचीपूड घालणार आहोत. सुगंध आणि चव चांगली येते. तुम्ही बघू शकाल मी सर्व जिन्नस एकत्रित करून घेतलेले आहेत. चला तर मग पाहूया वरकूट कसं शिजवलं जाते. 50 मिनिटांनंतर मस्त रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. खूप सुंदर रेसिपी आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. मी आता हे मिश्रण गॅसवर ठेवत आहे. सुरुवातीचे 5 ते 10 मिनिटे गॅसचे फ्लेम हाय ठेवायचे आहे आणि 10 मिनिटांनंतर आपण स्लो करणार आहोत. जवळजवळ ही रेसिपी तयार होण्यासाठी 50 मिनिटांचा अवधी लागतो. पण येस, 50 मिनिटांनंतर तुम्ही बघाल तर जबरदस्त रेसिपी तयार झालेली आपल्याला दिसणार आहे. त्यासाठी थोडीशी मेहनत घ्यायला काही हरकत नाही. तर 50 मिनिटे हे मिश्रण असंच आपल्याला ढवळत राहायचं आहे. अधूनमधून तुम्ही थोडासा रेस्ट घेऊ शकता आणि ह्याकडे लक्ष असू द्यायचं आहे. म्हणजे हे वरकूट शिजवताना तुम्ही ह्याला सोडून कुठे जाऊ नका. थोडासा वेळ काढा अशा चमचमीत रेसिपी बनवण्यासाठी आणि फायनल रिझल्ट आपल्याला एकदम मस्त चमचमीत उत्कृष्ट मिळणार आहे.
वरकूट किंवा नाचणीचा हलवा पौष्टिक का असतो? कारण नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि प्रोटीन्स असतात, जे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतात. ब्रेस्ट फीडिंग वाढवण्याचं काम करते, म्हणूनच बाळंतपणामध्ये हा नाचणीचा हलवा उत्तम प्रकारे कार्य करतो. नाचणीमध्ये असणारे हे सर्व प्रोटीन्स, फायबर्स आईच्या दुधातून बाळाला मिळतात आणि अर्थातच आई आणि बाळ दोघंही सदृढ राहण्यास मदत होते. ह्याचे अजूनही बरेचसे फायदे आहेत, जसे की रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि मधुमेहावर गुणकारी असा हा पदार्थ आहे. नाचणीपासून बनवले जाणारे सर्व पदार्थ आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. तुम्ही पाहू शकाल 10 मिनिटांनंतर आपल्याला असा रिझल्ट मिळाला आहे. 10 मिनिटांनंतर हे वरकूटचं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने थोडंसं जाडसर झालेलं तुम्हाला दिसेल. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे आणि आपल्याला सेम प्रोसेस करत राहायचं आहे. आम्ही ह्याला वरकूट म्हणतो. तुमच्या ठिकाणी ह्याला, ह्या पदार्थाला काय नाव आहे बरं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी जर तुम्हाला पाहायला मजा येत असेल तर फक्त एक लाईक द्या. पन्नास टक्के आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. अजून आपल्याला 25 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. 1 किलो नाचणीच्या पिठापासून तुम्ही भरपूर वेळा वरकूट बनवू शकता. तुम्हाला जर 1 वाटी प्रमाणात इतकं करायचं नसेल तर 1/2 वाटी प्रमाणात तुम्ही करू शकता. जे पण मी जिन्नस दाखवलेले आहेत ते त्याच्या 1/2 घ्या. वरकूट तयार झालं का मावशी? अजून थोडं घट्ट झालं पाहिजे, म्हणजे अजून 5 मिनिटे घट्ट होण्यासाठी. किती शिजवायचं? अजून 5 मिनिटे? अजून 5 मिनिटे लागतील घट्ट होण्यासाठी. बरोबर 50 मिनिटांमध्ये हे वरकूट तयार होते. बघा, असा जाडसरपणा आला पाहिजे. असे काठ असलेले प्लेट साजूक तुपाने ग्रीस करून घ्या. बघा, फायनल रिझल्ट तुमच्या समोर आहे. गॅस बंद करून आता आपण हा हलवा सेट करायला घेऊ. चला, ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये घालूया. मी प्लेटमध्ये घालताना तुम्ही बघत आहात कसा थिकडेसेला आलेला आहे. हे थंड झाल्यानंतर ह्याचे हलव्यासारखे तुकडे खायला खूप भारी वाटतं. एक्झॅक्ट 50 मिनिटांनंतर ही रेसिपी तयार होते आणि तुम्हाला देखील असाच रिझल्ट मिळणार. नक्की करून पहा. तुमच्या घरात तुमची मुलगी सून बाळंत झाली असेल तर तिला ही डिश नक्की बनवून द्या, खूप आवडेल. आणि ह्याचा फायदा बाळाला आणि आईला दोघांना होणार. घरातील प्रत्येक व्यक्तीने थंडीमध्ये हा हलवा बनवून खाल्लाच पाहिजे, भारी लागतो. तुमच्या घरामध्ये टॉडलर्स असतील, म्हणजेच 2 ते 3 वयोगटातील मुलं असतील, त्यांना हा हलवा नक्की बनवून द्या. मुलांसाठी बनवताना खसखस व तीळ त्यांना आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आणि ड्रायफ्रूट्स कट करण्याऐवजी ड्रायफ्रूट्स पावडरचा वापर करा. बघा, मी प्लेटमध्ये तुम्हाला तुकडे काढून दाखवत आहे. किती मस्त, तोंडामध्ये हा एक तुकडा तुम्ही ठेवला ना की जिभेवर नक्कीच वितळणार, इतका चांगला झालेला आहे. नाचणी ही शरीरासाठी गरम असते, आपल्या बॉडीला वॉर्म ठेवण्याचं कार्य करते, म्हणून ह्याचं सेवन थंडीमध्ये केलं जाते. प्रेग्नंट लेडीने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सेवन करावं. तर अशा गुणकारी नाचणीपासून बनवलेला हलवा तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुकडे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर काजू बदाम तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सनी अशा प्रकारे सजवा आणि खायला घ्या. फ्रीजमध्ये ठेवून नंतर थंड झाल्यावर सुद्धा तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. ही डिश थंडी पण मस्त लागते. तर पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा आणि स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.